आपल्या नवऱ्याच्या बाबतीमध्ये काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या सुखदुःखांमध्ये सहभागी असलेल्या बायकोलाच कळू शकतं. कुठल्या बाहेरच्या तिराईत बाईला नाही. जानकी, तू मला टोंट मारतेस. तुझ्या नवऱ्याला खुनात अडकवणाऱ्या बाईची बाजू घेऊन मला टोंट मारतेस तिच्या समोर. काय होतं ना, कधी कधी परकी माणसं किंवा लांबची माणसं सुद्धा जवळची बनून जातात, आणि जी जवळची माणसं असतात ना ती सुद्धा लांब होतात. आणि कसं आहे नीता ताई, सविता ताई उशिराने का होईना पण सगळं खरं सांगताय. एकाचे दोन करून दुसऱ्याचे कान भरत नाहीये. जानकी, फार बोललीस ना तू. स्टॉप इट. बस बस. बोला मॅडम, बोला. कुठल्या प्रकारची मदत हवी तुम्हाला? मी तुम्हाला मागच्या वेळेलाच म्हटलं होतं, मंजिरी थोरात प्रकरणात माझी कुठलीही मदत हवी असेल तर नक्की सांगा. बोला, काय मदत हवी तुम्हाला? मानकामे, खूप वेगवेगळ्या क्षेत्रात वावरता ना तुम्ही. खूप लोक असतात तुमच्या दिमतीला. खूप काही माहिती करून घ्यायची आम्हाला तुमच्याकडून. मानकामे, गेल्या वेळी भेटला होता तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही माईसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहात, बरोबर? हो, आहेच मी त्यांचा कार्यकर्ता. कित्येक वर्ष काम केलंय मी त्यांच्या सोबत. अच्छा, माईसाहेबांचा कार्यकर्ता एवढा हाय प्रोफाईल आलिशान घरात राहणारा असेल तो वाटलं नव्हतं आम्हाला. विक्रांत महाडिक नावाचे कोणीतरी नवीन राजकीय नेते, त्यांचे तुम्ही पीए आहात असं आमच्या कानावर आलंय. त्यांना लक्षात आहे ना तुम्ही त्यांचे पीए आहात ते? तर त्यांचा पण स्मृतिभ्रंश झालाय वयामुळे. नाही म्हणजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जिच्यामुळे आम्हाला तुमचा स्मृतिभ्रंश झालाय की नाही हे कळेल, सविता जाधव. हॅलो माई साहेब, तुम्ही? हो मीच. देवाचं काय खेळ आहे बघ. त्या दिवशी तू फोन केला होतास. तुझा नवरा निर्दोष आहे. त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करा ही विनंती करण्यासाठी. आणि तेव्हा माझा विश्वास नाही बसला तुझ्यावर. पण आज मी फोन करते. तुझा नवरा निर्दोष आहे. आम्हाला इथे कशासाठी बोलवण्यात आलंय हे कळू शकेल का? मंजिरी थोरातच्या मर्डर केसशी तुमचा संबंध आहे असा संशय आहे आम्हाला. माईसाहेबांची कन्या मंजिरी थोरात? आमचा आणि तिचा काही परिचय नव्हता. बर, दिनेश मानकामे. दिनेश मानकामेला ओळखता ना? नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय आम्हाला. तुमची नक्की खात्री आहे? थोडासा ताण द्या डोक्याला. आम्ही काल दिनेशलाही चौकशीसाठी बोलवलो होतो. काय ग, एवढा आनंद कसला झालाय? नवरा तिकडे सीआयडीच्या कस्टडीमध्ये आहे. तुझ्या डोक्यावर त्याने सवत आणून बसवली आहे आणि तुला आनंद झालाय? उलट आमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की हे लवकरच कोठडीतून सुटून परत घरी येत आहे. सीआयडीचं काम म्हणजे काय तुला खाऊ वाटला का? उद्या हे जेव्हा स्वतः घरी परत येतील ना तेव्हा तुमचा विश्वास बसेलच. आणि तसंही मंजिरी थोरातचा खून हा एका निर्जन ठिकाणी झाला होता. सगळे एकाच माळीचे मणी. आणि भाऊजी हे त्याच माळीतलं एक मणी आहे.